संत जनाबाईंच्या भावजीवनात अनन्य साधारण महत्व असणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख केला जातो। वारकरी संप्रदायातील ज्ञानदेवांचे स्थान व महत्व जनाबाईंनी नेमकेपणाने आपल्या अभंगातून अधोरेखित केलेले आहे। जनाबाईंचे ज्ञानदेवांशी भावपूर्ण नाते आहे, कारण ती सखा माझा ज्ञानेश्वर असा उल्लेख करते। ज्ञानेश्वर हे मायेहून माये आहेत, परलोकीची तालो आहेत असे ती म्हणते। म्हणूनच ती आपल्या अभंगामध्ये म्हणते की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरून यावे बा माझ्या पोटा यावे, ऐसे करी माझ्या भावा, ऐसे करी माझ्या भावा, सख्या माझ्या ज्ञान देवा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी। ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्व इतके रुजू आणि नम्रपणे आहे की आपला हा आपला मुलगा असावा आणि आपण त्याच्यावर मातृवत प्रेम करावे असे जनाबाईला वाटते। वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांचे महत्वाचे स्थान आहे। या ग्रंथाबद्दल आपला अभिप्राय नोंदवताना जनाबाई म्हणते की भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने ज्ञानाने गोमटी, भाव अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माई ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, ज्ञानेश्वर मंगल मुनी सेवा करी दासी जनी। भक्तिभाव स्नेहभाव आणि अक्षरे यांची एकत्र गाठ असणारा आणि ब्रह्मज्ञानाने नटलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय। हा ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर हे मंगलमुनी आहेत, म्हणजेच ज्यांचे दर्शन सहचर्य शुभंकर आहे असे हे मुनी आहेत। मी दासी जनी त्यांची सेवा करत आहे। येथे हे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल की वैदिक परंपरा ज्ञानेश्वरादी भावंडांना धर्मजाती बहिष्कृत ठरवून चांडाळांना दर्जा देत होती। ज्यांचे दर्शन हे अमंगल अभद्र आहे म्हणत होती, त्याच ज्ञानेश्वरांचा मोठा गुणगौरव जनाबाई आणि पर्यायाने वारकरी परंपरा करताना दिसते। दुसऱ्या एका अभंगामध्ये जनाबाई म्हणते की ज्ञानेश्वरीहून अन्य गीताटीका या सोन्याच्या ताटात भाताची पेज वाढावी आणि पोट भरून घ्या म्हणावे तशा आहेत। ज्ञानदेवांचा अधिकार मोठा आहे, त्यांचे ज्ञान अध्यात्मातील त्यांची गती मोठी आहे हे जाणून सगळे त्यांचे मार्गदर्शन घेतात। आपली कवणे आपली आपले अभंग ज्ञानदेवांना दाखवून त्यांची प्रशस्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळेच एका अभंगात साक्षात विठ्ठल हा ज्ञानदेवासमोर स्वतःची आणि जनाबाईंची तरफदारी करताना दिसतो। जनीने बोलले तैसेचे लिहिले, जनेनी बोलले तैसेचे लिहिले, साध्य परिसले तुम्ही संती, अहो ज्ञानदेवा असावे तुम्ही तुमा ठाये, अहो ज्ञानदेवा असावे तुमा ठावे, येणे काय लहानिव आणिली आम्हा, असे विठ्ठल म्हणतो। जनीचे अभंग मी लिहून घेतले, मला कमीपणा आला असे होत नाही असे विठ्ठल म्हणतो। जनीचे हे बोल म्हणजे स्वानंदाचे डोलणे आहे असा त्यांचा अभिप्राय आहे। अशा या जनीचे वचन ज्याला आवडेल त्याच्यावर नारायण कृपा करेल असा हा असा व ज्ञानेश्वराने द्यावा असे पांडुरंगांचे मागणी आहे। परंतु वारकरी संप्रदायात संतांना जे अनन्य साधारण महत्व आहे ते पाहता ज्ञानेश्वरांनी अन्य संत कवींच्या काव्याला प्रशस्ती देणे महत्वाचे ठरत असले तर असे असले पाहिजे। ज्ञानदेव हे वारकरी स्कूलचे परीक्षक व मार्गदर्शक होते हेच इथे स्पष्ट करावे लागेल। जनाबाईंनी चोखामेळा सावतामाळी सोपानदेव अशा अन्य संतांचाही गौरव केला आहे। तिने चोखामेळाचा केलेला गौरव हा विशेष लक्षणीय आहे, कारण चोखामेळाने वर्ण व्यवस्थेत अंत्यज्य व म्हणून अस्पृश्य आहे, या चोखामेळाने अभंग लिहावी ही मोठी गोष्ट होती अशी ती म्हणते। म्हणून ती आपल्या अभंगामध्ये म्हणते की चोखामेळा संत भला त्याने देव बोलविला, संतामेळा चोखामेळा संत भला त्याने देव बोलविला, भक्ती आहे त्याच्या त्याची मोठी त्याला पावतो संकटी, चोखामेळ्याची करणी त्याने देव केला गुणी, चोखामेळ्याची करणी त्याने देव केला गुणी, लागा विठ्ठलाचरणी म्हणे नाम याची जणी। अशा या महान संताने देव वाटवला असे काही लोक म्हणतात। दासी जनीला हसू येते आणि या पडत मुखांची तिला किव येते। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण संत जनाबाईंच्या अभंगातून ज्ञानेश्वरांची आणि चोखामेळांची महती कशी वर्णिली आहे या संदर्भातली आपण चर्चा केली। पुढील लेक्चर्समध्ये संत जनाबाईंच्या अभंगातून आणखीन काही संत महात्मे कसे आलेले आहे
त्या संदर्भातली आपण चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231-269-3771 किंवा 0231-269-3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.